रायगड लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातील खेड तालुक्यामधील तळे म्हसोबाची वाडी येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय. सर्व ग्रामस्थ वाडीमधील एका ठिकाणी जमा झाल्यात, मात्र कोणीही मतदान केले नाही. मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं त्यांनी प्रशासनाला गेल्या महिन्यातच पत्रव्यवहार करून कळवलं होतं. गेल्या वर्षी अतिवृष्टीमध्ये त्यांचा रस्ता वाहून गेला. पावसाळा तोंडावर आला तरी देखील रस्त्याचं काम झालं नाही. ते काम पूर्ण व्हावं यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. आज लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. तळा म्हसोबावाडी येथील मतदारांनी मतदान केले नाही. दरम्यान प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या समस्या देखील गेल्या महिन्याभरात ऐकून घेतल्या नाहीत. 7 मे आमचा हा हक्काचा मतदान दिवस होता, परंतु प्रशासनाच्या गलिच्छ कारभारामुळे आम्ही मतदान केलेलं नाही आणि आमच्या प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, म्हणून आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकले. आम्ही सर्व ग्रामस्थ या मतदानाच्या बहिष्कारावरती ठाम आहोत. आज आम्ही मतदानाच्या दिवशी आम्ही मतदान एकही ग्रामस्थ मतदानाला गेलेला नाही. आम्ही सर्व मुक्काम पोस्ट तळे म्हसोबाची वाडी सर्व ग्रामस्थ आज 3 महिने आंदोलन करीत आहोत, तरी प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करते, म्हणून आम्ही ह्या मतदानावर बहिष्कार टाकला. मतदानाचा हक्क ह्या प्रशासनाने आमच्या हितावर हिरावून घेतलेला आहे, तरी आम्ही प्रशासनाचा धिक्कार करतो. आणि आमच्या मुख्य मागण्या 3 होत्या, खाली पाटीपासून रस्ता शरारांच्या घरापर्यंत आणि दुसरं स्ट्रीट लाईट या खांबावरती लाईटवरती आहे त्याचा बंद झालेले आहेत, तरी इथं बिबट्याचा वावर आहे, म्हणून ह्या लाईटी आम्हाला जरूर पाहिजे, ती एक आमची मागणी आहे. आणि पावसाळ्यात जे रस्ता हा येण्याजाण्याचा तो इतका अडथळा आहे, ती माणूस येऊ जाऊ शकत नाही, पण ती एक आमची जी पायवाट आहे त्या दृष्टीकडून मिळाव्या. ही मागण्या जोपर्यंत पूर्ण मान्य होत नाही तोपर्यंत प्रशासनाचा धिक्कार तर आहेच, परंतु आमचे ग्रामस्थ कुठलीही निवडणुकीला मतदान करणार नाही व बहिष्कार टाकणार. आज माझ्या वतीने मी संपूर्ण वाडीचं अभिनंदन करतो, यासाठी की आज 3 महिने आमचं आंदोलन चालू आहे, तरी आज मतदानाच्या दिवशी एकही वाडीतला मतदान करण्यासाठी गेला नाही, म्हणून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.